हाय फ्रेंड्स, मी उठल जोशी। या व्हिडिओमध्ये आपण पुणे महानगरपालिकेसाठी सामान्य ज्ञानावर आधारित 25 प्रश्न पाहणार आहोत आणि सामान्य ज्ञानावर बनवलेला हा माझा दुसरा व्हिडिओ आहे। महानगरपालिकेची प्लेलिस्ट मी तयार केलेली आहे, त्याच्यामध्ये आत्तापर्यंत बनवलेले सर्व व्हिडिओ आहेत। पुणे महानगरपालिकेसाठी जर तुम्हाला टेस्ट सिरीज लावायची असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि महानगरपालिका टेस्ट सिरीज विकत घ्या। याच्यामध्ये एकूण 15 टेस्ट आहेत आणि बुद्धिमत्ता चाचणीच्या प्रश्नांची उत्तरं स्पष्टीकरणासह दिलेली आहेत। एक पहिला पेपर फ्री आहे, तो सोडवून पहा आणि तो आवडला तर तुम्ही टेस्ट सिरीज विकत घ्या। तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि महानगरपालिका टेस्ट सिरीज विकत घ्या। कायद्यासमोर सर्व समान हे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात आहे? तर कायद्यासमोर सर्व समान हे भारतीय राज्यघटनेच्या 14व्या कलमामध्ये सांगितलेलं आहे, कायद्यापुढील समानता। AIDS या रोगाचे संक्षिप्त नाव आहे, त्याचे सविस्तर नाव लॉन्ग फॉर्म काय आहे असं आपल्याला विचारलेलं आहे। तर याचं उत्तर आहे ॲक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम, सी हे त्याचं उत्तर आहे। पुढे आधार कार्डची नोंदणीकरण कोणती संस्था करते? तर आधार कार्डचं जे नोंदणीकरण आहे ते UIDAI ही संस्था करते, बी हे त्याचं उत्तर आहे। समलैंगिक विवाहाला जन्मताद्वारे मान्यता देणारा पहिला देश कोणता? तर त्याचं उत्तर आहे डेन्मार्क। तर डेन्मार्क हा पहिला असा देश आहे की ज्याने समलैंगिक विवाहाला जन्मताद्वारे मान्यता दिलेली आहे। सरदार सरोवर हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर सरदार सरोवर हा प्रकल्प नर्मदा या नदीवर आहे आणि याचा सर्वात जास्त लाभ गुजरात राज्याला होतो, पण त्याव्यतिरिक्त गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान या चार राज्यांना याचा लाभ होतो, पण सर्वात जास्त लाभ गुजरात या राज्याला होतो। आणि या सरदार सरोवरामध्येच सरदार वल्लभभाई पटेल यांचा सर्वात उंच पुतळा बसवण्यात आलेला आहे। नव्याने उभारण्यात आलेले नालंदा विद्यापीठ पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर जे नालंदा विद्यापीठ आहे ना, ते बिहारमधील राजगीर या ठिकाणी आहे, डी हे त्याचं उत्तर आहे। आणि एखाद्या प्रश्नाचं उत्तर चुकीचं वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण मी जिथून माहिती घेतली तिथं जर माहिती चुकीची असेल तर चुकीचं उत्तर येऊ शकतं, मग ते नंतरच्या व्हिडिओमध्ये करेक्शन केलं जाईल। भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी सिस्मोग्राफ हे उपकरण वापरतात। पुढीलपैकी कोणाला अखिल भारतीय सेवेचे जनक असे म्हणतात? तर अखिल भारतीय सेनेचे जनक सरदार वल्लभभाई पटेल हे आहेत, यांनाच आपण पोलादी पुरुष असं म्हणतो। आणि सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले गृहमंत्री आहेत। राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेस खालीलपैकी कोणाचे नाव देण्यात आले आहे? तर राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेस महात्मा गांधीजी यांचे नाव देण्यात आलेले आहे। आणि रोजगार हमी योजना सुरू करणारं पहिलं राज्य महाराष्ट्र आहे, VS पागे हे रोजगार हमी योजनेचे जनक आहेत। डॅशडॅश नावाचे डास चावल्याने हत्ती रोग होतो? तर याच्यामध्ये ना क्युलेट्स नावाचा जो डास आहे तो चावल्याने हत्ती रोग होतो। आपल्या महाराष्ट्रामध्ये वर्धा या ठिकाणी हत्ती रोग संशोधन केंद्र आहे। भारतीय राज्यघटनेतील 8वे परिशिष्ट खालीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधित आहे? तर भारतीय राज्यघटनेतील 8वं जे परिशिष्ट आहे ना, ते राजभाषा म्हणजे ऑफिशियल लँग्वेज याच्याशी संबंधित आहे। त्याच्या पुढचा प्रश्न आहे, मुंबई शेअर बाजार खालीलपैकी कोणत्या वर्षी स्थापन झाला? तर मुंबई शेअर बाजाराची स्थापना ही 1877 झालेली आहे। जिल्हा परिषद सदस्य संख्या किमान 50 व क्रमाल -- असते? तर जिल्हा परिषद सदस्य संख्या किमान 50 व क्रमाल 75 असते। पुणे जिल्हा परिषदेला अपवाद आहे, तिथं 76 सदस्य आहेत। निळी क्रांती कशाशी संबंधित आहे? तर निळी क्रांती ही मत्स्य उत्पादनाशी संबंधित आहे, ए हे त्याचं उत्तर आहे। महाराष्ट्रातून लोकसभेवर किती खासदार निवडून पाठवले जातात? तर महाराष्ट्रातून लोकसभेवर 48 खासदार निवडून पाठवले जातात। त्याच्यापुढे गोल्डन राईसमध्ये -- व्हिटॅमिन असते? तर गोल्डन राईसमध्ये ए व्हिटॅमिन असते, ए हे त्याचं उत्तर आहे। जम्मू व काश्मीरमध्ये अल्पसंख्याकांच्या सक्षमीकरणासाठी कोणती योजना सुरू करण्यात आली? तर जम्मू काश्मीरमध्ये अल्पसंख्याकांच्या सक्षमीकरणासाठी नई मंजिल ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले? तर वंदे मातरम हे गीत बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेले आहे। पृथ्वीवरील सागराच्या पाण्यावर भरती ओहोटी निर्माण होण्याचे कारण कोणते? तर पृथ्वीवरील सागराच्या पाण्यावर भरती ओहोटी निर्माण होण्याचं कारण
चंद्र सूर्य यांचा गुरुत्वाकर्षण प्रभाव हे आहे, सी हे त्याचं उत्तर आहे. पाठीच्या कण्यात एकूण 33 मणके असतात, त्यापैकी डॅश डॅश मणके मानेमध्ये असतात. तर मानेमध्ये ना एकूण 7 मणके असतात आणि पाठीच्या कण्यात एकूण किती मणके असतात तर 33, हे सुद्धा लक्षात असू द्या. त्यावर पण परीक्षेला बऱ्याच वेळेला प्रश्न आलेले आहेत. भारताचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात डॅश डॅशवा क्रमांक लागतो, तर भारताचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगामध्ये 7वा क्रमांक लागतो आणि पहिला क्रमांक रशिया या देशाचा लागतो. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स कोणी निर्माण केला, तर ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स हा मेहबूब उल हक यांनी निर्माण केलेला आहे. दांडेकर समिती खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित होती, तर दांडेकर समिती ही प्रादेशिक असमतोल या विषयाशी संबंधित होती. भारताचे स्वदेशी बनावटीचे पहिले क्षेपणास्त्र कोणते, तर भारताचे स्वदेशी बनावटीचे पहिले क्षेपणास्त्र पृथ्वी हे आहे. बी पब्लिकेशन पुणे यांनी पुणे महानगरपालिका भरतीसाठी पुणे महानगरपालिका भरती राईड हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे आणि हे पुस्तक यांनी पब्लिश केलं. एवढंच मी तुम्हाला सांगत आहे, पुस्तकाची क्वालिटी कशी आहे वगैरे सर्व विचारण्यासाठी हा जो मोबाईल नंबर आहे याच्यावर व्हॉट्सअपवर त्यांना मेसेज करा, तुम्हाला सर्व डिटेल्समध्ये माहिती मिळेल. आणि आवडलं तर त्यांना ऑर्डर दिली तर घरपोच पुस्तक मिळेल, तसंच फ्लिपकार्टवरसुद्धा हे पुस्तक उपलब्ध आहे. तर बी पब्लिकेशन पुणे यांनी पुणे महानगरपालिका भरती गाईड हे पुस्तक पब्लिश केलेलं आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.